शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. लोकांचे डोके भडकवून येणारे उद्योग बंद पाडण्याचे धंदे आता बंद करा. तुम्ही जर काहीतरी वेगळं बोलाल तर उद्या मी पत्रकार परिषद घेऊन बोलेन, असा इशारा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. असं आहे, जोडे पुसून घेणं हे सरंजामशाहीचं लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हे त्यांनी नीट लक्षात घ्यावं. आणि म्हणून तुम्ही कॉन्फरन्स घेतली तर उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर देईन. तुमच्याबद्दल आदर आहे, याचा अर्थ तुम्ही वाटेल ते बोलला आणि भडकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही किती वेळा भडकवलं लोकांना, किती प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला लागेल. आणि मग तुमची खरी बाजूसुद्धा लोकांच्या समोर आली पाहिजे. तुमच्या खूप चांगल्या बाजू आहेत, पण ही जे काय वीक पॉईंट आहे की आपल्या विरोधात गेलं की ते थांबवायचं, तिथं आंदोलनं घडवून आणायची आणि मग त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा त्यांनी विचार केला पाहिजे. कारण महाराष्ट्राचा विचार करणं हे बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला शिकवलं आणि म्हणून त्या विचारापासून लांब जाऊ नका, एवढंच मला सांगायचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.